महाराष्ट्र में महिलाओं पर बढ़ते अत्याचार के खिलाफ लगातार विरोध प्रदर्शन हो रहे हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवार गुट के कार्यकर्ताओं ने आज नागपुर में महिलाओं की सुरक्षा के लिए शक्ति कानून लागू करने की मांग को लेकर प्रदर्शन किया है। इस प्रदर्शन में महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख भी शामिल हुए। दिलचस्प बात यह है कि जब महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी सत्ता में थी तब सरकार ने महिलाओं को सुरक्षा प्रदान करने के लिए शक्ति अधिनियम बनाया था, लेकिन इसे अभी तक लागू नहीं किया गया है। इस कानून के मुताबिक महिला से रेप करने वाले शख्स को 21 दिन के अंदर मौत की सजा का प्रावधान है। महाराष्ट्र के बदलापुर में 3 साल की मासूम बच्ची से दरिंदगी की घटना के बाद पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने एक बार फिर राज्य में शक्ति कानून लागू करने की मांग की है। बदलापुर इथे काही दिवसापूर्वी लहानशा चिमुड्या मुलींवर 3.5 वर्षाच्या आणि 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला आणि हा अत्याचार झाल्यानंतर ही घटना दाबण्यासाठी 4 दिवस प्रयत्न झालेत। या सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून प्रयत्न झाला की कोणत्याही पद्धतीनं हा जो अत्याचार झाला याच्याबद्दल तक्रार झाली नाही पाहिजे, ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला आणि तरी पण ही बाब 4 दिवसांतर जनतेसमोर आली। हे सर बोला बोला 4 दिवस या पद्धतीनं ही बाब दाबल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की ज्या शाळेमध्ये या मुलींवर अत्याचार झाला ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा असल्यामुळे ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे आणि म्हणून ही बाब त्यानिमित्तानं या अत्याचाराची 4 दिवस दाबण्यात आली। पण जेव्हा ही बाब थोडी जनतेसमोर आल्यानंतर जनता पोलीस स्टेशनमध्ये गेली, त्या पीडित जी मुलगी होती 3.5 वर्षाची 4 वर्षाची तिचे आई वडील आणि नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, 3.5-4 वर्षाची आमची मुलगी आहे आणि या पद्धतीनं अत्याचार झाल्यानंतर सुद्धा पोलीस कंप्लेंट दाखल करत नाही। 13 तास सरकारच्या दबावामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे 13 तास हा मुलींवर अत्याचार होऊनसुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही। 13 तास त्या लहान मुलीच्या आई आणि वडिलांना त्यानिमित्तानं बाहेर बसवण्यात आलं, त्याची दखल त्यानिमित्तानं पोलिसांनी घेतली नाही आणि मग जेव्हा याचा आक्रोश आला, आक्रोश झाल्यानंतर त्या पद्धतीनं जनता रस्त्यावर आली आणि जनताच्या दबावाखाली शेवटी त्या ठिकाणी पोलीस यांनी तक्रार दाखल केली आणि म्हणून अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये केव्हाही मुलींवर, लहान मुलींवर किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतात आणि असा अत्याचार झाल्यानंतर जो आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी साहजिकच सर्व जनतेची मागणी असते। बदलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आरोपीला फाशी व्हावी अशा पद्धतीची मागणी होती, पण आज जी कायद्याची तरतूद आहे त्या कायद्याच्या तरतुदीनुसार अशा पद्धतीनं फाशी देता येत नाही आणि म्हणून मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस 3 वर्षापूर्वी आम्ही अशा पद्धतीनं महिलांवर जर अत्याचार झाला तर त्याच्याविरुद्ध एक शक्ती कायदा राज्य शासनाने आम्ही मंजूर केला होता आणि या शक्ती कायद्याच्या अंतर्गत जो कोणी आरोपी आहे त्याला 21 दिवसाच्या आतमध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा या आरोपीला दिली पाहिजे अशा पद्धतीचा शक्ती कायदा आम्ही आणला। त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते, मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो, आम्ही हा कायदा कॅबिनेटमध्ये मंजूर केला, त्यानंतर हा विधानसभेमध्ये आम्ही आणला, विधानसभेने या शक्ती कायद्याला मंजुरी दिली, विधान परिषदेने मंजुरी दिली आणि त्या पद्धतीनं हा कायद्याला आम्ही एक कायद्याचं स्वरूप दिल्यानंतर, या प्रारूपला आम्ही कायद्याचं स्वरूप दिल्यानंतर आम्ही त्या पद्धतीनं हा कायदा
जो महाराष्ट्र शासनाने केला अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे 3 वर्षापूर्वी पाठवला. 3 वर्षापूर्वी आम्ही शक्ती कायदा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला, पण 3 वर्षापासून हा कायदा दिल्लीमध्ये धुळू खात पडलेला आहे. आम्ही वारंवार, मी देवेंद्र फडणवीसला वारंवार विनंती केली की या अशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीचा कायदा धुळखात पडला आहे. आपलं दिल्लीमध्ये आपल्या विचाराचं सरकार आहे, त्यामध्ये आपण प्रयत्न करून लवकरात लवकर तो कायदा मंजूर करून आणावा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये तो लागू करता येईल. विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उचलला, पण 3 वर्षापासून केंद्रामध्ये धुळखात पडलेला कायदा, याला आतापर्यंत मंजुरी त्यांनी तर मिळाली नाही. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की हा शक्ती कायदा केंद्राने लवकरात लवकर मंजूर करावा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये बदलापूरसारखी घटना या परत अशा पद्धतीची दुर्दैवी घटना झाल्यानंतर या कायद्याच्या अंतर्गत जो कोणी आरोपी असेल त्याला फाशी देता येईल. म्हणून लवकरात लवकर या सरकारने कायदा मंजूर करावा अशी आपल्याला या शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो. शक्ती कायदा. कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.